नमस्कार मुलांनो आज आपण सरावसंच एक पॉईंट चार मधील उदाहरण सोडवणार आहोत या प्रकरणासाठी या सरावसंचसाठी जरा वेगळी पद्धत अवलंबलेली आहे पहिलं उदाहरण आहे दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा आपण पाठीमाग या घटकाशी संबंधित असलेलं प्रमेय अभ्यासलेलं आहे ते प्रमेय आपल्याला माहीतच असेल जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते म्हणजे हे पहिलं उदाहरण म्हणजे पहिल्या उदाहरणासाठी वापरणारं प्रमेय आहे जर आपण या घटकाचा विचार केला तर बघूया पहिलं उदाहरण कसं सोडवायचं आहे ते इथं दोन समरूप समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते म्हणजे जर संगत बाजूंचं गुणोत्तर तिनास पाच असेल तर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे नवास पंचवीस म्हणजेच त्यांचा बाजू जे आहे या बाजूंचा वर्ग आपल्याला या ठिकाणी करावा लागेल बघूया नंतरचं उदाहरण बघूया आपण दुसरं उदाहरण आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण सॉरी बाजू ए बी बाजू पी क्यू असं गुणोत्तर आहे आणि इथं ॲक्टिव्हिटी आपल्याला कृतीपत्रिका दिली आहे या कृतीपत्रिकेमध्ये दिलेली माहिती ही चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग भागिले चौकट आहे बरोबर दोनचा वर्ग भागिले तीनचा वर्ग बरोबर दोन्ही चौकटी आहेत या ठिकाणीसुद्धा या गुणोत्तराचा उपयोग करावा लागेल हे गुणोत्तर आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात येते बघूया हे कसं सोडवता येईल ए बीचा वर्ग भागिले दुसरा इथं ए बी ही बाजू घेतलेली आहे त्यावरून दुसऱ्या त्रिकोणाची पी क्यूचा वर्ग ही बाजू असेल मग ए बीचा वर्ग दोन चा वर्ग भागिले तीनचा वर्ग आहे बरोबर दोनचा वर्ग चार नऊचा वर्ग तीनचं वर्ग नऊ हा येईल बघूया आपण नंतर पुढचा घटक जो आहे पाचवं उदाहरण आपण घेणार आहोत पाचव्या उदाहरणाचं जर वाचन केलं तर दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दोनशे पंचवीस चौरस सेमी व एक्क्याऐंशी चौरस सेमी आहेत जर लहान त्रिकोणाची एक बाजू बारा सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे या ठिकाणी आपल्याला ही जवळजवळ बऱ्यापैकी उदाहरणं त्या प्रमेयावर आधारित आहेत की जे प्रमेय आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे म्हणजेच कोणतं प्रमेय आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा असते हे जे उदाहरणं आहे हे कसं सोडवता येईल ते, ते बघूया आपण दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असते जर दो ते दोन त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी सी आहेत असं आपण मांडलं ए बी सी आणि पी क्यू आर आहेत असं जर आपण मांडलं तर बघा मोठा त्रिकोण पी क्यू आर मांडला लहान त्रिकोण ए बी सी मांडला तर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर मोठ्या त्रिकोणाचं गुणोत्तर घेतलं भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर मोठ्या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग पी क्यू बाजू घेतली आपण दुसऱ्या त्रिकोणाची बाजू ए बी घेतली मोठ्या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग भागिले लहान त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग मग या ठिकाणी दोनशे पंचवीस छेद एक्क्याऐंशी हे आपल्याला दिलेलं आहे मोठ्या त्रिकोणाचा गुण क्षेत्रफळ आणि लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे दोन्ही दिलेले आहेत दोनशे पंचवीस भागिले एक्क्याऐंशी बरोबर पी क्यूचा वर्ग भागिले ए बीचा वर्ग पी क्यू मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे की जी आपल्याला शोधायचे आहे लहान त्रिकोणाची बाजू ए बीचा वर्ग हे दिलेले आहे आता मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दोनशे पंचवीस भागिले लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक्क्याऐंशी बरोबर पी क्यूचा वर्ग भागीले ए बीचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग आता सगळ्यांची गुण किमती या ठिकाणी आपण भरलेल्या आहेत त्यानंतर सगळ्यांचं वर्गमूळ घेतलं दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा एक्क्याऐंशीचं वर्गमूळ नऊ बरोबर पी क्यूचा वर्ग आहे त्याचं गुण वर्गमूळ पी क्यू येईल बाराचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ बारा येईल वर्ग तिरका गुणाकार केला पीक्यू गुणिले नऊ पंधरा गुणिले बारा मग पिक्यू गुणिले नऊ आणि पिक्यू बरोबर पंधरा गुणिले बारा तर नऊ जे आहे ते आपण या, या बाजूला नेलं तर पी क्यू बरोबर पंधरा गुणिले बारा भागिले नऊ येईल आणि इथं संक्षिप्त रूप आपण दिलं तीन त्रिकण नऊ तिन्हाची पंधरा आणि तीन, तीन एक्के एक तीन तीन चौक बारा इथं पाच आणि नऊ पाच आणि चार पाचो वीस म्हणजे पी क्यू बरोबर किती आला आपल्याला या ठिकाणी वीस सेंटीमीटर आलेला आहे म्हणजेच या त्रिकोणाच्या मोठी बाजू जी आहे या बाजूचं लांबी जी आहे ती किती आलेली आहे वीस सेंटीमीटर ठीक आहे हे वेग